दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांकडून डोनेशनच्या आणि फी आकारणीच्या नावाखाली शुल्क आकारले जात असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत प्रशासन आणि शिक्षण संस्थेचा निषेध करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून डोनेशन आणि फी घेण्यात येऊ नये असे आदेश सरकारचे सर्व जिल्ह्यातील शिक्षण संस्थांना असताना देखील शिक्षण संस्थेच्या प्रशासनाच्या वतीने डोनेशन आणि फी आकारणीच्या नावाखाली आम्हापासून शुल्क आकारलं जात आहे याची तक्रार शिक्षणाधिकारी यांना देऊन देखील शिक्षणाधिकारी जिल्ह्यातील शिक्षण संस्थांना पाठीशी घालत आहेत. कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत प्रशासनाचा आणि शिक्षण संस्थांचा निषेध करण्यात आला आहे. माळशिरस तालुक्यामध्ये ज्या ग्रँटेबल आणि नॉन ग्रँटेबल शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थेमध्ये बालकांचा मोफत शिक्षणाचा अधिकार 2009 अन्वय त्यामध्ये 13 कलमानुसार त्या शिक्षण संस्थेला कोणत्याही विद्यार्थ्याकडून व त्यांच्या पालकाकडून डोनेशनच्या नावावरती पैसे आकारता येत नाही. अशा प्रकारचा कायदा असताना या माळशिरस तालुक्यातील शिक्षण सम्राट त्या ठिकाणी इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांकडून 4000 ते 10000 असं डोनेशनच्या नावाखाली फी आकारत आहे. या सर्व प्रकरणामध्ये मी माळशिरस तालुक्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी तक्रार केल्यानंतर 22 मेला त्या ठिकाणी त्या शिक्षण संस्थेला आदेश काढून कळवले की त्या शिक्षण संस्थेच्या गेटवरती आपण फलक लावत जे शासनाचा कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे आपण ॲडमिशन करून घ्यावे त्या आदेशाला सुद्धा त्यांनी कॅराची टोपली दाखवली. नंतर त्यांनी 10 जून रोजी जो महाराष्ट्र शासनाने केलेला कायदा आहे त्या कायद्याचं कलम काढून त्यांना आदेश काढला परंतु त्यालाही त्यांनी त्या ठिकाणी कॅराची टोपली दाखवली. आणि संबंधित शिक्षणाधिकारी सूर्यकांत पाटील साहेबांना आम्ही निवेदन देऊन या सर्व शिक्षण संस्थेवरती व या शिक्षण संस्थेच्या प्रत्येक शाखेतील मुख्याध्यापकावरती ज्या शिक्षण संस्थेने डोनेशन आकारलेलं आहे त्यांच्यावरती कारवाई करावी अशा संदर्भात निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु त्यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे त्यांच्या निषेधार्थ आम्ही आज सन्माननीय सर्व जिल्ह्याचे नेते मंडळी व सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन करतो. परंतु या आंदोलनाची दखल जर शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली नाही तर निश्चितपणानं पुणे येथील उपसंचालकांच्या कार्यालयासमोर पाटील साहेब यांना त्वरित निलंबित करावं व त्यांची कार्यालयीन चौकशी करून त्यांनी या प्रकरणावरती का दखल घेतली नाही याची खतेनाय चौकशी करावी या मागणीसाठी पुणे येथील उपसंचालक शिक्षण विभाग यांच्या कार्यालयासमोर पुढील आंदोलन करणार.